पाणी सोडण्याचा जे विसर्ग झाला सुरुवातीला 5,000 मधून झाला नंतर 2.5 लाख पर्यंत रात्रीत वाढवलं गेलं। पंढरपुरातल्या लोकांचं असं म्हणणं आहे की बारामतीला जे पाणी जायचं चोरीच्या मार्गाने ते अचानकपणे रात्रीत सोडलं गेलं आणि त्यामुळे पूर आला। आपल्याला असं वाटतं का की हे पाणी जे आहे पाण्याच्या राजकारणामुळे पूर परिस्थिती सोलापूरला निर्माण झाली? उजनीच्या पाण्याचं राजकारण होतं याच्याबद्दल तो मत नाही। पण महिन्याभरापूर्वीच्या असणारे जर उजनीच्या धरणाची आकडेवारी आपण जर पाहिली तर उजनीच्या धरणामध्येच माझ्या माहितीप्रमाणे 48% पाणी होत। त्याच्यामुळे 3 महिने पावसाचे जे आहेत त्याच्यामध्ये उजनी भरणारच आणि तुम्हाला डिस्चार्ज हा करावा लागणार। त्याच्यामुळे सिस्टमॅटिकली जो डिस्चार्ज झाला पाहिजे होता तो सिस्टमॅटिकली डिस्चार्ज झालेला नाही आणि त्याच्यामुळे तो पूर आला। म्हणजे पाणी पळवण्याचा भाग होत असतो याच्याबद्दल तुमत नाही। परंतु त्या सगळ्या याच्यामध्ये ज्याला आपण हे म्हणतो की नियोजन पाहिजे ते नियोजन नाही।